5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे। मंगळवारी सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे। ठाकरे सरकारमध्ये हिम्मत असेल तर आता त्यांनी मंत्री अनिल परब यांना वाचवूनच दाखवावं असं खुला आव्हान किरीट सोमय्ये यांनी दिलंय। रत्नागिरीतील दापोलीत परब्यांचं रिसॉर्ट असून त्याचे सगळे पुरावे पोलिसांकडे दिल्याचं ते म्हणाले। आता भाजपच्या महिला नेत्यानं दिल्लीत संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। अपशब्द वापरल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आलाय। एका महामेळाव्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला केला। या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीनं मंगळवारी बेळगाव बंदचं आयोजन करण्यात आलंय। तब्बल 34 दिवसांनंतर मालवण आगारातून सोमवारी पहिली एसटी सुटली आहे अशी माहिती आगार प्रमुख सचित बोवलेकर यांनी दिली आहे। महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तसेच कुडाळ्यातील संशयित आरोपी अमोल जाधव यानं याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली आहे। पोलिसांनी त्याच्या मुसका आवळल्याय। शिरोडासमोरील भागात एलईडी लाईटद्वारे पर्सनेट ट्रॉलर्स मत्स्य विभागानं रंगेहात पकडला। ट्रॉलर्सवरील तांडेल आणि खलाशी असे एकूण 29 कामगार असून पकडण्यात आलेल्या मासळीचा लिलाव 2,83,000 एवढा झालाय। पुरळ पुजारेवाडी येथील सुहास धोंडू पुजारी 50 वर्षीय मच्छीमारी करण्यासाठी केळीयेवाडी येथील कलंबई खाडीमध्ये गेला होता। मच्छीमारी करत असताना तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय। लोरी नंबर 1 मध्ये गोवा बनावटीच्या दारू अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली आहे। या धाडीत 4,920 रुपयांचा गोवा बनावटी दारूचा साठा आढळून आलाय। इन्सुली खामदेव नाका हायवे इथं मागाहून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं तेथीलच 50 वर्षीय अशोक परब हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। परिवहन मंत्र्यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हा नाहीतर मेस्मा लावू असा इशारा दिला होता। मात्र सोमवारी राजापूर आगारात एकही कर्मचारी नव्यानं कामावर रुजू झालेला नाहीये। ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा मोठा घोटाळा उघड करणार असून महिनाभरात आणखीन 5 प्रकरणं उघडकीस आणणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असताना पुढील 3 ते 4 दिवस तापमानात फार मोठ्या प्रमाणात बदल होणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता भाजप आक्रमक झाली आहे। परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शनं केली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक सिरीज लवकरच येणार आहे। या सिरीज मध्ये अभिनेता विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारणार आहेत। यंदा नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मिराज जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले होते, ज्यामध्ये गायत्री दातारला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागलं। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत मोदी सरकार नवीन वर्ष 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट देऊ शकतं। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 20,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे। धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणं ही ऐतिहासिक चूक होती असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय। भारतीय रेल्वे लवकरच प्रीमियम ट्रेन्समध्ये ट्रेन हॉस्टेस सुविधा पुरवणार आहे। सुरुवातीला ही सुविधा वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस सारख्या ट्रेनमध्ये पुरवली जाईल। चंदीगडची मॉडेल आणि अभिनेत्री हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 मुकुट पटकावला। अशा प्रकारे सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर ती मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय आहे। भारतीय क्रिकेट संघाचे माजी मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अपटन यांनी त्यांच्या द बेवर फूट कोच या पुस्तकात एक मोठा खुलासा केला। अपटन यांनी पुस्तकात लिहिलंय की त्यांनी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना सेक्स करण्याचा सल्ला दिला होता। आशियातील सर्वाधिक शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला 2 गुणांचं नुकसान सहन करावं लागल्याचं दिसतंय। मात्र या यादीत भारताचं गेल्या वर्षीचं 4थं स्थान कायम आहे। पी फायझर बायो एनटेकच्या कोरोना लसीचे 3 डोस कोरोना ओमिक्रॉन व्हेरियंटवर सुरक्षा देण्यासाठी 100% सुरक्षित असल्याचं इस्रायलच्या संशोधकांनी म्हटलंय।
दुबई सरकार जगातील पहिले पेपरलेस सरकार ठरले, यामुळे 35 कोटी अमेरिकन डॉलर्स आणि 14 कोटी तासांची बचत होणार असल्याचं अमिरात क्राउनचे प्रिन्स यांनी सांगितलंय. दक्षिण चिनी समुद्रावरील आकाशात दिसणाऱ्या रहस्यमय गोष्ट एलियन सदृश UFO फ्लीट असल्याचा दावा अमेरिकन पायलटनं केलाय. आपल्या म्हणण्याचं समर्थन करण्यासाठी त्यानं एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केलाय. 5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.